राज्यामध्ये ओबीसीचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंत बाटिया यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समर्पित समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल विधान परिषदेत दिली मागासवर्ग आयोगाकडून हे काम काढून घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं विधान परिषदेतील प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं मागासवर्ग आयोगानं चारशे सत्तावीस कोटी रुपयांची मागणी केली होती आयोगानं संपूर्ण जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला पण ते शक्य नसल्यानं आतापर्यंत सत्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट